गुंदावली ग्राम पंचायत सरपंच पदी श्रीमती आनंदीबाई भुईर यांची बिनविरोध निवड। सरपंच पदाच्या निवडीकरिता आनंदीबाई मगन भुईर यांचं नॉमिनेशन पत्र सायंकाळी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि गुंदावली ग्राम पंचायतीचं सरपंच पद हे सर्वसाधारण राज्यवर्षा कारणाने आणि या ठिकाणी आपल्याला एकच नॉमिनेशन पत्र प्राप्त झालेलं आहे। नॉमिनेशन पत्रावरती सूचक म्हणून उत्तम गणपत मात्रे यांनी स्वाक्षरी केलेली आहे। सदर नॉमिनेशन पत्राची मी छाननी केली असता नॉमिनेशन पत्र हे वैध आहे। त्याच्यामुळे ग्रामपंचायत गुंदोली सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आनंदीबाई मगन भोईर यांचा प्राप्त असल्याने त्यांना या ठिकाणी बिनविरोध सरपंचपदी निवडून आल्याचे घोषित केले। आज सर्वप्रथम गुंदोली गावच्या सरपंचपदी आमच्या आत्या आनंदीबाई मगन भोईर त्यांची निवड झालेली आहे। मी माझ्या वतीनं आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या सर्व सहकारी सदस्यांचं देखील अभिनंदन करतो कारण सर्वांनी एकमताने बिनविरोधी निवड झालेली आहे आणि म्हणूनच सर्व सहकाऱ्यांचं देखील अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो। कारण गुंदोली गावात सतत विकासाचे काही ना काही कामं चालू असतात, या कामांमध्ये त्यांचा देखील हातभार नेहमी असायचा, परंतु आता स्वतः सरपंच झाल्यानंतर त्यांच्या हातून देखील अशी चांगली विकास कामं व्हावीत यासाठी मी माझ्या वतीनं आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। भिवंडी तालुक्यातील मानाची असलेली ग्रामपंचायत म्हणजेच गुंदवली ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद रिक्त असल्याने तहसीलदार साहेबांच्या आदेशाने 3 जून 2020 रोजी सरपंच पदाची निवडणूक पार पडली। सध्या संपूर्ण देशासह महाराष्ट्र व ठाणे जिल्ह्यात तसेच भिवंडी तालुक्यामध्ये देखील कोरोनाचे सावट असल्यामुळे सर्व शासनाचे नियम पाळून सोशल डिस्टन्स ठेवून तसेच अतिशय शांत व शिस्तप्रिय हा कार्यक्रम पार पाडण्यात आला। यावेळी श्रीमती आनंदीबाई भोईर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी श्रीमती आनंदीबाई भोईर यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले व त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्हा बांधकाम माजी सभापती तथा दानशूर राजा सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, उपसरपंच उत्तम म्हात्रे, माजी सरपंच संजय पाटील, माजी सरपंच मनीष म्हात्रे, माजी सरपंच नीता म्हात्रे, सदस्य विजय म्हात्रे, सोनाली म्हात्रे, सुरेखा म्हात्रे, संध्या म्हात्रे, ग्रामविकास अधिकारी कैलास पाटील, कुटुंबीय व इतर मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर नवनिर्वाचित सरपंचांनी गंगा मातेचं दर्शन घेऊन आपल्या निवासस्थानी प्रस्थान केलं।
घरच्या महिलांनी नवनिर्वाचित सरपंचांना औक्षण केले, पेढे सारून त्यांचे तोंड गोड केले। त्यानंतर उपस्थित कुटुंबियांनी व पाहुण्यांनी पुष्पगुच्छ देऊन सरपंच आनंदीबाईंना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट, लोकी न्यूज। गंगामातेचे कुलदेवी बाल्यामाचे पतिनी मना आज सरपंचाचा पद मिळाला, त्याच्याबद्दल मी आभार मानतो। तसेच सर्व गरवा पंचायतीचे सुद्धा आभार मानतो। आम्ही राहील ही कामं आहेत ती आम्ही पूर्ण करू।